पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे शहर तसे जिल्ह्यातील तमाम नागरिकांचं धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात मनस्वी स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया बातमीपत्रातील काही ठळक घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, दीपाज ब्राइडल वर्ल्ड अँड ब्युटी अकॅडमी प्रमोद नगर सेक्टर नंबर 2 नकाणे रोड देवपूर धुळे, सनराइज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल MIDC अवधान तसेच चाळीसगाव रोड धुळे। अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी टपाली मतदान सुरू, 14 ते 16 मे या कालावधीत अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदान करता येणार। देशात काँग्रेसचे सरकार आल्यास महिलांना नोकरीत 50% आरक्षण, शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, विमा संरक्षण दिले जाईल, काँग्रेसचे माजी मंत्री अरुण यादव। शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा आणि न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर त्रुटीत बदल होणे आवश्यक, त्यासाठी शिक्षक मतदारसंघातून माजी उमेदवारी महेंद्र भावसार। काँग्रेसने 70 वर्षात देशाची वाट लावली, सर्वसामान्यांसाठी काँग्रेस सापनाथ तर भाजप नागनाथ आहे, बहुजन समाज पक्षाचे उमेदवार जुहूर अहमद यांचा आरोप। आणि आध्यात्मिक कथा श्रवणातून आत्मिक समाधान मिळते, निमडाळे येथील शिव महापुराण कथा श्रवणाचा राम भदाणे यांच्याकडून आग्रह। आता बातम्या पाहूया विस्तारानं। अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी टपाली मतदान सुरू झालंय। जिल्हा माहिती कार्यालयाच्या आवारातील मतदान कक्षात अधिकारी कर्मचाऱ्यांनी मतदान केलं। यात 14 ते 16 मे या कालावधीत सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे। धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील 1099 अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यासाठी नोंदणी केली आहे, अशी माहिती नोडल अधिकारी संदीप पाटील यांनी दिली। धुळे लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी 20 मेस मतदान होत आहे। मतदानाच्या दिवशी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्यांना मतदानाला जाणे शक्य होत नाही। या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान घेण्यात येत आहे। मंगळवारी जिल्हा माहिती कार्यालयाच्या आवारात मतदान कक्ष तयार करण्यात आला आहे। यात 14 मे 16 मे या कालावधीत सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत टपाली मतदान करता येणार आहे। धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील 1091 तर इतर 8 जिल्ह्यातील असे एकूण 1099 अत्यावश्यक सेवेत कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांनी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यासाठी नोंदणी केली आहे। मंगळवारी दुपारपर्यंत 67 जणांनी मतदान केले होते, अशी माहिती नोडल अधिकारी संदीप पाटील यांनी दिली। तसेच नोंदणी केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या कालावधीत आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहनही जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांनी केले आहे। देशाचा परिपूर्ण विकास करण्यासाठी पुन्हा मोदी पंतप्रधान होतील, या काळात विकास कामांचा इतिहास घडणार आहे। देशासोबत धुळे लोकसभा मतदारसंघात विकास कामे सुभाष भामरे यांच्या प्रयत्नातून होणार आहेत, त्यासाठी उमेदवार भामरे यांना विजयी करा असे आवाहन राम भदाणे यांनी केलं। भाजपचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ धुळे तालुक्यातील नंदाणेसह परिसरात प्रचार फेरी निघाली। धुळे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ सुभाष भामरे यांनी प्रचाराला वेग दिला आहे। भामरे यांच्या प्रचारार्थ धुळे ग्रामीणमध्ये राम भदाणेसह भाजपचे पदाधिकारी प्रचारात सक्रिय आहेत। धुळे तालुक्यातील प्रत्येक गावात भेटी देऊन 10 वर्षात झालेल्या कामांचा लेखाजोखा आणि पुढील काळात होणाऱ्या कामांची गॅरंटी मतदारांना दिली जात आहे। त्यासाठी तालुक्यातील नंदाने, बुरझड, सरवड, सायने या गावात प्रचार रॅली काढण्यात कोपरा सभा झाली। याप्रसंगी शेतकरी, युवक, महिलांशी भाजप पदाधिकाऱ्यांनी संवाद साधला।
मतदारांशी संपर्क साधताना राम बदाणे म्हणाले की ही निवडणूक इतिहास घडवणारी आहे. आपल्या परिसरात विविध भक्कम विकास कामे साधली जाणार आहेत. या ऐतिहासिक निवडणुकीत डॉ सुभाष भामरेंना प्रचंड मतांनी विजय करा असे आवाहन देखील बदाणे यांनी केले आहे. प्रचारात उमेदवार सुभाष भामरे, जिल्हा उपाध्यक्ष अरविंद जाधव, भाऊसाहेब देसले, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब बदाणे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शंकर खलाने, तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील, रितेश परदेशी, संग्राम पाटील, आशुतोष पाटील, अशोक साळुंके आणि संदीप पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. गेल्या 10 वर्षापासून सत्तेत असलेल्या भाजपने शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे. शेतीमालास योग्य भाव नाही, देशात बेरोजगारी वाढली आहे. मात्र हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध राहील ही काँग्रेसची गॅरंटी आहे असे स्पष्टीकरण काँग्रेसचे माजी मंत्री अरुण यादव यांनी दिलं. धुळे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार यादव धुळ्यात आले त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. धुळे लोकसभा मतदारसंघासाठी 20 मेस मतदान होणार आहे. प्रचारासाठी 4 दिवस शिल्लक आहेत. प्रचाराला वेग आला असताना काँग्रेसचे प्रचारक मध्य प्रदेशातील माजी खासदार अरुण यादव धुळ्यात आले तेव्हा आमदार कुणाल पाटील यांच्या संपर्क कार्यालयात यादव यांनी समीक्षण करीत प्रचार माध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांच्यासोबत आमदार कुणाल पाटील, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष साम शनीर, शहर जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, तालुका अध्यक्ष दरबार सिंग हिरासे, सेवा दलाचे जिल्हा अध्यक्ष आलोक रघुवंशी उपस्थित होते. यावेळी अरुण यादव म्हणाले की देशातील शेतकऱ्यांची केंद्रात सत्तेत राहिलेल्या भाजपने चेष्टा केली, शेतीमालास योग्य भाव दिलाच नाही, देशात बेरोजगारी वाढलेली आहे, महागाईने सर्वसामान्य जनतेला त्रस्त केले आहे. परंतु आता हे प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे. किंबहुना ही काँग्रेसची गॅरंटी आहे. काँग्रेसचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देईल, शेतकऱ्यांना पीक विम्याचे संरक्षण देऊन आपत्तीच्या काळात तातडीने मदत केली जाईल. कष्टकरी महिलांना दरमहा 8,500 रुपये दिले जातील. तसेच सरकारी नोकरीत 50% आरक्षण लागू केले जाईल. बदल घडविण्यासाठी धुळे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शोभा बच्छाव यांना विजयी करा असे आवाहन यादव यांनी यावेळी केले आहे. महागठबंधन की सरकार पूर्ण रूप से बहुमत में आने वाली है और जो फीडबैक नतीजे चार फेज के इलेक्शन के जो हमारे सामने आ रहे हैं उससे स्पष्ट होता है कि देश में हम सरकार बनाने में आए. आदरणीय राहुल जी, सोनिया जी, खड़गे जी और अन्य दलों के प्रमुख नेताओं के साथ में एक मजबूत गठबंधन कांग्रेस पार्टी ने तैयार किया है. उसके माध्यम से एक मजबूत सरकार 2024 में देश में आना. आप सबको उम्मीद है कि आदरणीय राहुल जी, सोनिया जी और खड़गे जी और तमाम कांग्रेस के वरिष्ठ नेताओं ने एक मजबूत मैनिफेस्टो तैयार किया है और ये मैनिफेस्टो देश के हर वर्ग के हर व्यक्ति के सम्मान उसको मजबूत करने के लिए उसको ध्यान में रखकर ये मैनिफेस्टो हमारी सरकार ने बनाया. मुझे याद है कि आपको मिला होगा, मेरा तो लगभग सभी पत्रकार साथियाँ प्रेस मीडिया में लगातार काफ़ी दिनों से ये चर्चा हो रही है. आज मुझे विशेष रूप से आपके बीच में आने का अवसर मिला. मैं आदरणीय हमारे राय जी का और सभी साथियों का बहुत बहुत धन्यवाद. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3 डोअर फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने.
0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल झाशीराणी पुतळ्या शेजारी धुळे. दूरध्वनी 241-0-11. मॅडम, 1 मिनिट. फिनिक्स जिथे ॲक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. निखळ सौंदर्य, व्यावसायिक मेकअप तसेच तुमचे गोल्डन डेज सेलिब्रेट करण्यासाठी विश्वासाचे ठिकाण म्हणजे दीपा ब्रायडल वर्ल्ड अँड ब्युटी अकॅडमी. 3D मेकअप, एअरब्रश मेकअप, स्मोकी आईज लुक मेकअप, वेस्टर्न, इंडो वेस्टर्न, मॅट लुक, ग्लासी लुक, फॅशन लुक, एंगेजमेंट लुक, प्री वेडिंग्स पार्टीज लुक, फॅशन लुक, शूट लुक, स्पेशल ओकेजन मेकअप. मेकअप कोर्स करायचा आहे का? बेसिकपासून ॲडव्हान्स कोर्स 10 दिवस, मास्टर कोर्स 5 दिवस. नेल आर्टिफिशियल नेल आर्ट करून मिळेल. तसेच नेल आर्टिफिशियल नेल आर्टचे क्लासेस घेतले जातील. आजच प्रवेश घेऊन 10% सूट मिळवा. सलून कोर्समध्ये बेसिकपासून ॲडव्हान्स व्यावसायिक कोर्सला प्रवेश घेऊन 20% सूट मिळवा. क्रॅश कोर्समध्ये दीपा सिग्नेचर हेअर कट्स विथ हँड ऑन प्रॅक्टिस, कॉस्मेटॉलॉजिस्ट कोर्स विथ प्रॅक्टिस अँड थेअरी, कलर अँड केमिकल बेसिक टू ॲडव्हान्स नॉलेज, केरेटिन हेअर सिस्टाईन, परमनंट ब्लो ड्राय स्मूथिंग. प्रशिक्षणावर 15% सूट मिळवा. तसेच ट्रीटमेंट फेशियल, मेडी फेशियल, कोरियन फेशियल अशा विविध ट्रीटमेंटसाठी दीपा ब्रायडल वर्ल्ड अँड ब्युटी अकॅडमीला अवश्य भेट द्या. त्यासाठी पत्ता लक्षात ठेवा, दीपाज ब्रायडल वर्ल्ड अँड ब्युटी अकॅडमी, प्रमोदनगर, सेक्टर 2, छत्रपती हॉस्पिटल समोर, नकाणे रोड, देवपूर, धुळे. व्हॉट्सॲप नंबर 73500-59-54, संपर्क नंबर 82088-99-458. धुळेकरांच्या सेवेत 1952 पासून असलेल्या विजय कलेक्शनचे लहानग्यांसाठी ब्लश किड्स वेअर हे अत्याधुनिक दालन. ब्लश किड्स वेअरमध्ये 0 ते 15 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी फॅशनेबल कपडे, मुलांसाठी कॅज्युअल वेअर, ब्लेझर, इंडो वेस्टर्न कपडे आकर्षक रंगात. ब्लश किड्स वेअरमध्ये 0 ते 15 वर्षापर्यंतच्या मुलींसाठी पार्टी वेअर फ्रॉक, वेस्टर्न वेअर, एथेनिक वेअर कपड्यांमध्ये नाविन्यपूर्ण कपडे, बॉर्न बेबीसाठी बाथरसह सर्व कपडे, मुलांना निखळ आनंद देणारी विविध प्रकारातील आकर्षक खेळणी. एकदा ब्लश किड्स वेअरला भेट द्या आणि तुमच्या मुलांसाठी आकर्षक कपडे खरेदी करा. विजय कलेक्शनचे ब्लश किड्स वेअर, 1303 विजय कलेक्शन शेजारी, फुलवाला चौक, आग्रा रोड, धुळे. मोबाईल क्रमांक 99-65-814-814. आपला प्रवास आनंददायी तेव्हाच होतो जेव्हा आपल्या वस्तू सुरक्षित असतात. त्यासाठी तुमच्याकडे हवी वैशिष्ट्यपूर्ण बॅग. बॅगच्या खरेदीसाठी फक्त VIP सुटकेस सेंटर. सुटकेस विक्रीच्या व्यवसायात 1947 पासून निरंतर सेवा. देशांतर्गत प्रवास असो की परदेश यात्रा, त्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण सुरक्षित बॅग हवीच. स्कूल बॅग, डेली कलेक्शन मनी बॅग, हँडबॅग, शॉपिंग बॅग, जिम बॅग, ट्रेकिंग बॅग, वॉटर बॉटल बॅग, टिफिन बॅग, ऑफिस बॅग, अहो एवढंच काय, प्लंबिंग इलेक्ट्रिक कामांसाठी टूल बॅग घ्या आणि आत्मविश्वासाने व्यवसाय करा. VIP, अमेरिकन टुरिस्टर, स्काय बॅग, सफारी, वाईल्ड क्राफ्ट, डिस्नी अशा नामांकित कंपन्यांच्या हव्या तशा बॅग घ्या. पत्ता लक्षात घ्या, VIP सुटकेस सेंटर, 1854 आग्रा रोड, सराफ बाजार, जैन मेडिकल शेजारी, धुळे. मोबाईल क्रमांक 93704-92485, 94051-70895. मिरची, मसाला, पापड, शेवाया आणि मॅगी तयार करण्यासाठी विश्वासपात्र ठिकाण
यशोदा कांडप केंद्र, चवदार उडीद पापड, बटाटे वेपर्स तयार करून मिळेल, मिरची हळद मसाला कांडून तसेच दळून मिळेल, कुरडई आणि शेवया करून घ्या, गाजर हिरवी मिरची लसूण अद्रक टमाटे कांदे पेस्ट होलसेल दरात करून घ्या, ओल्या डाळी कुरडईचे ओले गहू दळून मिळतील, सर्व प्रकारच्या डाळी भरडून आणि पॉलिश करून मिळेल, गहू साफ करून भुईमुग शेंगा फोडून मिळतील, सर्वांच्या आवडीचे मॅगी तयार करण्यासाठी तुम्ही 1 किलो गहू 200 ग्रॅम मैदा 200 ग्रॅम मका 1/2 किलो भाजलेला साबुदाणा 1/2 किलो पोहे 1/2 किलो मुरमुरे 1/2 किलो तांदूळ 2 चमचे सुंठ धने मिरी जिरे पावडर 1 चमचा लिंबू पावडर आणि आवडीप्रमाणे मीठ घ्या. मॅगी मसाला यशोदा कांडपकडून फ्री. एकदा संपर्क करा यशोदा कांडप केंद्र 19 आनंदनगर नकाणे रोड आणि इंदिरा उद्यानजवळ देवपूर धुळे. मोबाईल क्रमांक 97646 19 419 आणि 94034 36 319. बोरिसकर माळीबंधू यांचे स्वामी इलेक्ट्रॉनिक्स. सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी केवळ स्वामी इलेक्ट्रॉनिक्समध्येच. हिंदवेअर, फेबर, इलिका, कुचिना या नामवंत कंपन्यांचे धुळे नंदुरबार जिल्ह्यातील एकमेव अधिकृत होलसेल वितरक. मॅक्स सायलेन्स किचन चिमणीस, मॅक्स सेफ टेक्नॉलॉजी असलेले हॉब्स कुकटॉप, शेगडी, बिल्ट इन ओव्हन, मायक्रोवेव्ह, डिश वॉशर, LG, वोल्टास, वरपूल, लॉइड, MI, इंटेक्स, हुंडाई, वन प्लस, TCL कंपन्यांचे रेफ्रिजरेटर्स, AC, वॉशिंग मशीन, होम थिएटर, LED TV खरेदी करा. बजाज, क्रॉम्प्टन, हॅवल्स, ओरिएंट, उषा, सिस्का, ज्योती, सूर्या, प्रीती या नामवंत कंपन्यांचे सर्वोत्कृष्ट आणि विविध डिझाईनमधील फॅन, इस्त्री, गॅस तसेच इलेक्ट्रिक गिझर, मिक्सर, ज्युसर, ॲक्वागार्ड, केंट, लिव प्युअर, युरेका, फोर्ब्स कंपनीचे वॉटर प्युरिफायर, वॉटर सॉफ्टनर, व्हॅक्युम क्लीनर, नामांकित कंपन्यांच्या पीठगिरणी, ल्युमिनस, मायक्रोटेक कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरी. 20 वर्षांचा अनुभव असलेल्या स्वामी इलेक्ट्रॉनिक्सकडून खरेदीची शिफारस नामवंत इंजिनियर्स आणि इंटेरियर्स करतात. तुम्ही एकदा भेट देऊन खात्री कराच. स्वामी इलेक्ट्रॉनिक्स, झाशी राणी पुतळा चौक, धुळे. मोबाईल क्रमांक 73-874-72-220, 97-673-42-692. लवचिक, पिळदार शरीर आणि आकर्षक व्यक्तिमत्व साकारण्यासाठी धुळ्यातील मॉन्स्टर फाईट क्लब हेच विश्वासपात्र ठिकाण. मॉन्स्टर फाईट क्लबमध्ये सर्वोत्तम वर्ल्ड क्लास फॅसिलिटीज आहेत. सर्टिफाईड ट्रेन मास्टर्सकडून घ्या शास्त्रोक्त प्रशिक्षण. शाळकरी मुलांसाठी कराटे, किकबॉक्सिंग, वुशू यांचं प्रशिक्षण. मुलांच्या ॲक्टिव्हिटीज डेव्हलपमेंटसाठी फनफुल एक्सरसाइज. निर्णय क्षमता वाढीसाठी माइंड गेम्स, स्ट्रेंथ एक्सरसाइज. अजूनही खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज. 18 वर्ष वयापुढील मुलामुलींसाठी बॉक्सिंग, किक बॉक्सिंग, म्युताई फाईट, कराटे, वुशू, ब्राझिलियन, जिऊ नित्सू फाईट, सेल्फ डिफेन्स ट्रिक्स, मिक्स मार्शल आर्ट्स, फिटनेस बरोबरच वजन कमी करण्यासाठी एरोबिक्स कार्डिओ, कार्डिओ किक बॉक्सिंग, क्रॉस फिट, फंक्शनल ट्रेनिंग, स्ट्रेंथ अँड कंडिशन ट्रेनिंग, बॉडी फ्लेक्सिबिलिटीसाठी वैशिष्ट्यपूर्ण ट्रेनिंग. मॉन्स्टर फाईट क्लबमधील प्रत्येक खेळ ॲक्टिव्हिटीजमध्ये राज्यस्तर, राष्ट्रीय स्तर, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत खेळण्याची आणि स्पोर्ट करिअर करण्याची संधी. मॉन्स्टर फाईट क्लब म्हणजे वर्ल्ड क्लास फॅसिलिटीज सेंटर.
सुवार्ता अलायन्स मिनिस्ट्री ट्रस्टचे एसे मिशन इंग्लिश मीडियम केजी स्कूल म्हणजे तुमच्या मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पायाभरणी. केजी स्कूलमध्ये CBSE पॅटर्नवर आधारित अभ्यासक्रम, ई लर्निंग शिक्षणाची संकल्पना मुलांना सहज लक्षात येते, बालवाडी अभ्यासक्रमावर आधारित शैक्षणिक उपक्रम, प्रशस्त अभ्यासवर्ग, शैक्षणिक वातावरण, विस्तीर्ण खेळाचे मैदान, शुद्ध आरोग्यवर्धक पिण्याचे पाणी, इंग्रजी माध्यमातून प्रभावीपणे अध्यापन करणारे अनुभवसंपन्न शिक्षक, भरपूर खेळ साहित्य आणि त्यातून मूल्य शिक्षण, प्रत्येक वर्गात आणि मैदानावर सुरक्षिततेसाठी दर्जेदार CCTV कॅमेरे, विद्यार्थी केंद्रित शैक्षणिक उपक्रमातून प्रभावी अध्यापन, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे लक्ष, पालकांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन शुल्क आकारणारी शाळा, नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KG प्रवेश सुरू. संपर्क एसे मिशन इंग्लिश मीडियम KG स्कूल, देवपूर चर्चजवळ, वाडीबोकर रोड, देवपूर, धुळे. मोबाईल 73501 43 841. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे शहर तसे जिल्ह्यातील तमाम नागरिकांचं धुळे TV बातमीपत्रात मनस्वी स्वागत. भूगर्भाची खालावलेली पातळी लक्षात घेऊन फळबागांना टँकरनं पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. परिणामी उत्पन्नात काहीशी घट येणार आहे. असे असले तरी अन्य पिकांच्या तुलनेत फळबागेतून काही प्रमाणात रक्कम हाती लागते, त्यातून आर्थिक अडचणी दूर होतात असे गरताड येथील फळबागधारक हिंमतराव चव्हाण यांनी सांगितलं. चव्हाण आणि त्यांचे इतर सहकारी फळबागेला टँकरनं पाणी देत आहेत. धुळे जिल्ह्यात गेल्या 3 वर्षांपासून सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे. कमी पावसामुळे भूगर्भाच्या पाण्याची पातळी खालावली आहे. पाण्याची खालावलेली पातळी लक्षात घेता बहुसंख्य शेतकऱ्यांना फळबागा जगविण्यासाठी फार कसरत करावी लागत आहे. धुळे तालुक्यातील गरताड येथील शेतकरी हिम्मतराव चव्हाण यांनी 8 एकरावर फळबागांची लागवड केलेली आहे. यात आंबा, चिकू, मोसंबी आणि लिंबूचा या फळांचा समावेश आहे. 13 वर्षापूर्वी ही फळबाग साकारली होती, मात्र यंदा विहिरीच्या पाण्याची पातळी खालावल्यामुळे फळबागांना टँकरने पाणी देण्याची आता वेळ आली आहे, असे शेतकरी हिम्मतराव चव्हाण यांनी सांगितले. 2 वर्षांपासून आंब्याचे उत्पादन चांगले येत होते, परंतु यंदा उत्पादन घटणार आहे. केसर, हापूस आणि गावरान आंब्याची लागवड केली आहे, परंतु पाण्याअभावी उत्पादनात घट आली आहे. परंतु अशाही परिस्थितीत आम्ही टँकरने पाणी पुरवठा करून फळबागा जिवंत ठेवल्या आहेत. शेतकऱ्यांनी फळबागा लागवडीकडे वळवावे असेही हिम्मतराव चव्हाण यांनी यावेळी सांगितले. साधारण 8 एकरमध्ये आंबा आहे, बीचे काही झाडं आहेत आणि आंब्याचे 2 प्रकार आहेत. एक आहे केशर आणि दुसरा बदाम. आणि मधूनमधून असे एखाद दुसरं झाड आहे जे कलमी आंबा म्हणतो आपण. लागवड आणि हे सगळी झाडांचं जवळजवळ 13-14 वर्षे झाले. उत्पादन चांगलं मिळतं, याचं कमी येतो, खूपच कमी आहे. पावसाचा परिणाम, पाऊस असला पाहिजे. आणि विशेष म्हणजे माझं हे केमिकलवालं कुठलं पण खत टाकत नाही मी. स्प्रे पद्धतीचं सगळं आंबे, मोसंबी, चिक्कू, जे फळबाग आहे माझी ही सेंद्रिय खतावरतीच चालते सगळे. संपूर्ण फळबाग 12 एकरवरती निर्मल फार्म तिखी. अशैक्षणिक कामे, जुनी पेन्शन योजना, पात्रता परीक्षा उत्तीर्ण शिक्षकांचा प्रश्न, बंद पडणाऱ्या मराठी शाळा, विद्यार्थ्यांची गळती यासह शिक्षण क्षेत्र आणि शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी करणार आहे, अशी माहिती ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांनी दिली. नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीत ॲडव्होकेट महेंद्र भावसार भाग्य अजमावणार आहेत. या पार्श्वभूमीवर ॲडव्होकेट भावसार यांनी एका खासगी हॉटेलच्या सभागृहात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी धुळे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष मधुकर भिसे, माजी उपमहापौर हाजी इस्माईल पठाण, LM सरदार शाळेचे अध्यक्ष डॉक्टर अखिल अन्सारी, महाजन हायस्कूलचे अध्यक्ष राजीव सोनवणे, सारांश भावसार उपस्थित होते. याप्रसंगी ॲडव्होकेट भावसार म्हणाले की शिक्षण क्षेत्रात
बालकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा आणि न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर त्रुटीत बदल होणे आवश्यक आहे. बदल होण्यासाठी विधान परिषदेत शिक्षकांचा आमदार प्रतिनिधी असावा, त्यासाठी मी उमेदवारी करीत आहे. तसेच जुनी पेन्शन योजना, पात्रता परीक्षा उत्तीर्ण शिक्षकांचा प्रश्न बंद पडणाऱ्या मराठी शाळा यासाठीच मी काम करणार आहे, असेही भावसार यांनी यावेळी स्पष्ट केले. नमस्कार. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची 2024 निवडणूक जाहीर झालेली आहे. मी ॲडव्होकेट महेंद्र मधुकर भावसार धुळे या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केलेली आहे. मी स्वतः गेल्या 35 वर्षापासून शाळा न्यायाधिकरण आणि धर्मदाय आयुक्त या क्षेत्रामध्ये वकिली करतो आणि अनेक शिक्षकांच्या जवळजवळ 1000 जास्त केसेस मी स्वतः चालवल्या आहेत. आणि प्रॅक्टिकली हे सगळं करत असताना माझ्या असं निदर्शनास आलेलं आहे की अनेक शिक्षकांना न्याय जो मिळू शकला नाही, तर कायद्यात काही त्रुटी आहेत, कायद्यात काही बदल आवश्यक आहे आणि ते कुठल्या कायद्यामध्ये कुठला बदल केला तर शिक्षकांना न्याय मिळू शकतो, अशा प्रकारचा एक अभ्यास करून मी एक प्रबंध शासनाकडे 4 सादर केलेला आहे. त्याच्यावर अद्याप कुठली कारवाई नाही. आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की कायद्यात जे बदल करायचे असतात ते न्यायालयात होत नाही, कायद्यातले बदल हे विधान भवनात आणि लोकप्रतिनिधींच्या सभागृहात होतात. आणि त्यामुळे मग आपणच विधानभवनात का जाऊ नये आणि या शिक्षकांच्या कायद्यामध्ये बदल का करू नये की जिथं जिथं शिक्षक अन्याय होतो असे काही कलम असतील त्याच्यामध्ये तो आपण दुरुस्त्या कराव्या आणि या दुरुस्त्या आपण तिकडून करून आणाव्या. या हेतूने शिक्षकांना न्याय मिळावा आणि शिक्षकांचा मूलभूत मुळापासून तो प्रश्न सोडवावा या हेतूने मी ही माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे. माझी शिक्षक बंधू भगिनींना विनंती आहे की निवडणुकीत काय चालतं काय नाही मला याच्याबद्दल म्हणणं नाही, पण शिक्षकांनी आपल्या समस्या जो अभ्यास पूर्णपणे विधानभवनात मांडू शकेल अशा उमेदवाराला मतदान करावं. शिक्षक हा बुद्धिजीवी प्राणी आहे आणि समाजाचा प्रतिनिधित्व करणारा बुद्धिजीवी माणूस आहे. त्याच्यावर त्याने प्रामाणिकपणे आणि स्वतःला सत्सग विवेक बुद्धीला स्मरून त्याने मतदान करावं असं आवाहन मी सगळ्या शिक्षकांना करतो. धुळे शहरातील वाढते तापमान लक्षात घेता पारोळा रोड व्यापारी संघटनेतर्फे श्रीराम मंदिराजवळ पाणपोई सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी थंडगार पाण्याचे जार ठेवून बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांची तहान भागविण्याचा प्रयत्न होणार आहे. व्यापारी संघटनेच्या या निर्णयामुळे बाजारपेठेत येणाऱ्या शेकडो नागरिकांना दिलासा मिळालाय. धुळे शहरातील आग्रा रोड आणि पारोळा रोड परस्परांना छेदतात. त्या भागात अनेक व्यापारी प्रतिष्ठाने आहेत. दैनंदिन गरजेच्या वस्तू घेण्यासाठी धुळे शहरासह परिसरातील अनेक गावातील नागरिक या भागात मोठ्या संख्येने खरेदीसाठी येतात. सध्या शहराच्या तापमानाचा पारा 41 स्थिरावला आहे. उन्हामुळे अनेकांचा जीव कासावीस होतो. तहान भागविण्यासाठी नागरिक पाण्याचा शोध घेतात. नागरिकांची गरज लक्षात घेऊन पारोळा रोड व्यापारी संघटनेने थंड पाणी देणारी पाणपोई सुरू केली. पुना गाडगिळ या सराफी प्रतिष्ठानाचे व्यवस्थापक समीर मैद यांच्या हस्ते पाणपोई उद्घाटन झाले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष गोपाल माने, पदाधिकारी प्रमोद तनेजा, नंदकिशोर वानी, छोटू सैंदाने, नरेश जैन, विजय खंडेलवाल, प्रवीण रेलन, विकास देवभानकर, जितेंद्र भगत, पप्पू जोशी यांच्यासह अनेक जण व नागरिक उपस्थित. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस साठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, एसीचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीजरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या एसी आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 विस्तारित वॉरंटी, 1 उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252 2852311, 2953311. मोबाईल 94 2419411.
घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी एकमात्र विश्वासपात्र नाव म्हणजे सनराइज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल। अवधान धुळे MIDC मध्ये निर्माण होणारे फर्निचर घेऊन आपले घर आणि कार्यालयाची सजावट करा। मजबूत सोफा सेट, स्टील कपाट, डायनिंग टेबल, ड्रेसिंग टेबल, सेंट्रल टेबल तुम्हाला हवा तसा। आकर्षक ऑफिस चेअर, टीपॉय, फ्लोअर मॅट, फर्निचरसाठी लागणारे फोम आणि आकर्षक कापड होलसेल आणि रिटेल प्रमाणात आणि अगदी माफक किमतीत फर्निचर खरेदी करा। एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे फर्निचर खरेदी करा, त्याचवेळी आपले फर्निचर दुरुस्त करून घ्या। ग्राहकांचा विश्वास हाच ध्यास असलेल्या सनराइज इंडस्ट्रीज मध्ये फर्निचरची खरेदी करा। फर्निचरची निर्मिती केंद्र असलेल्या L27 महाराष्ट्र ऑइल मिल समोर MIDC अवधान धुळे येथे एकदा अवश्य भेट द्या। फर्निचर खरेदीसाठी विक्री केंद्र असलेल्या सर्वे क्रमांक 468 प्लॉट नंबर 4 चाळीसगाव रोड धुळे येथे भेट द्या। संपर्क मोबाईल क्रमांक 85519 9322, 86989 0261। धुळे शहरात गुणवत्तापूर्ण इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणासाठी श्री अचल गच्छाधिपती श्रीमद जिनेंद्र सागर सुरेश्वरीजी श्री कच्छी दसा ओसवाल जैन विद्यार्थीगृह संचलित श्रीजी इंग्लिश मीडियम स्कूल स्टेट बोर्डाशी संलग्न असलेल्या श्रीजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्लेग्रुपपासून 10वीपर्यंतचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, 2.5 वर्षाच्या मुलांना प्लेग्रुपमध्ये प्रवेश, 3 वर्षांच्या मुलांना नर्सरीत प्रवेश, 4 वर्षांच्या मुलांना ज्युनियर KG प्रवेश, 5 वर्षापर्यंतच्या मुलांना सिनियर KG प्रवेश आणि 6 वर्षावरील मुलांना पहिलीत प्रवेश। टाटा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून डिजिटल ई लर्निंग, सुसज्ज अशी विज्ञान प्रयोगशाळा, कम्प्युटर लॅब आणि भरपूर पुस्तके असलेले ग्रंथालय, अत्याधुनिक मैदाने इनडोर आणि आउटडोर खेळासाठी, कराटे, कबड्डी, बॉल बॅडमिंटन, बुद्धिबळ, कॅरम आणि डान्सचे प्रज्ञांकडून मार्गदर्शन। विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी दर बुधवारी आणि शनिवारी सांघिक कवायत, एकाग्रता आणि बौद्धिक विकासासाठी दररोज योगाभ्यास आणि ध्यानसाधना प्रशिक्षण, दररोज सकाळी आत्मविश्वास उंचावण्यासाठी आणि नेतृत्व गुण विकसित करणारा कार्यक्रम, गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षणासाठी परिपूर्ण शैक्षणिक साहित्य असलेले वर्ग, वैशिष्ट्यपूर्ण खेळ साहित्यासह असलेले उद्यान, शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी उपयुक्त असे भरपूर साहित्य असणारी शाळा, प्रवेश घेणाऱ्या जैन विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात प्रत्येक वर्षी 25% सूट। गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी तडजोड नको, मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी आजच प्रवेश निश्चित करा। श्रीजी इंग्लिश मीडियम स्कूल, 80 फुटी रोड, कोनोसा कॉन्व्हेंट समोर, 40गाव रोड, धुळे। मोबाईल 94044479655। ब्रँडेड फॅशनेबल कपड्यांसाठी तरुणांची पसंती फक्त अपोलो गार्मेंट्सलाच। खास तरुणांच्या आग्रहास्तव आता अपोलो NX हे स्वतंत्र दालन। अपोलो गार्मेंट्समध्ये जीन्स पॅन्टच्या भरपूर व्हरायटी, फॉर्मल पॅन्ट्स, ट्राउजर्स, चितोस पॅन्ट, स्ट्रेचेबल जीन्स, पार्टीवेअर शर्ट्सची भरपूर रेंज, फॉर्मल आणि फॅन्सी कॅज्युअल शर्ट्सची भरपूर रेंज, फॅन्सी टी शर्ट्स, केप्रीज, नाईट पॅन्ट, तुम्हाला हव्या त्या क्वालिटीचे रंगसंगतीचे कपडे माफक किमतीत। आता खास तरुणांसाठी अपोलो NX दालन। अपोलो NX कुर्ता पायजमा, उत्कृष्ट ब्लेझर्स, मोदी जॅकेट्स, इंडो वेस्टर्न ड्रेसेस, शेरवानी, फ्रेश आणि फॅशनेबल पॅन्ट्स आणि शर्ट्स, डेबिट आणि क्रेडिट कार्ड स्वीकारले जातील। एकदा भेट द्या अपोलो गार्मेंट्स अँड अपोलो NX, गरुड मैदान कॉम्प्लेक्स, शॉप क्रमांक 77-78, साक्री रोड, धुळे। दूरध्वनी 0252-283-611। स्पेशल खानदेशी तडका असलेले हॉटेल चूल अंगण, प्रत्येक भाजी चुलीवर स्वतः मालक बनवितात। चूल अंगणची वैशिष्ट्ये म्हणजे स्वाद आईच्या हातचा। मटका स्पेशल कोल्हापुरी, मटका मटन स्पेशल, मटका गावरान चिकन, मटका बिर्याणी, हैदराबादी मटका बिर्याणी, स्पेशल मालवणी मटका, एकापेक्षा एक चवदार। याशिवाय प्रॉन्स बिर्याणी, अंडा बिर्याणी, सुरमई, पॉपलेट, बांगडा, पाखदा, मांदेली, फिश, ओले बोंबील, खेकडा लटपट, प्रॉन्स लटपट, प्रॉन्स करी, प्रॉन्स आणि बोंबील ठेचा, झणझणीत रश्श्यासोबत कळना, दादर, बाजरी, तांदळाची भाकरी, रोटी बटर, रोटी नान, बटर नान, पराठा, लच्छा पराठा, जीरा राईस, स्ट्रीम राईस, फ्राईड राईस, दाल खिचडी,
चुलीवरील मटकाहंडी खाण्यासाठी एकदा अवश्य भेट द्याच. हॉटेल चूल अंगण, कृषी महाविद्यालयाजवळ, पारवा रोड, धुळे. मोबाईल क्रमांक 95116 77 079 आणि 83 292 11 171. मिरची मसाला वडे पापड करण्याची चिंता संपली. धुळ्यातील सुमनाई पापड मिरची आणि मसाला केंद्राची मदत घ्या. उत्कृष्ट चवीचे उडीद पापड, मूग पापड, नागली पापडासाठी मशीनवर पीठ घेरले जाते. मिरची मसाला कांडून तसंच धने, हळद, खारीक, खोबरे दळून मिळेल. शेवया, मॅगी, वेपर्स, कुरडाई, चकली ऑटोमॅटिक मशीनवर हवी तशी करून घ्या. मठ मुगाच्या वड्यांसाठी डाळ दळून मिळेल, तसंच अन्य ओल्या डाळी दळून मिळतील. कोल्हापुरी कांडापूर काळा आणि लाल मसाला तयार करून मिळेल. सुमनाई दाल मिलमध्ये सर्व प्रकारच्या डाळी तयार करून तसेच मशीनवर गहू साफ करून मिळेल. मशीनद्वारे आमरस काढून मिळेल. दळणकांड, वडे पापड, शेवयांची चिंता सोडा. सुमनाई पापड मिरची आणि मसाला केंद्राला आजच भेट द्या. सुमनाई पापड मसाला केंद्र, संगमा चौक, धुळे. प्रोप्रायटर सोनकांबळे बंधू. मोबाईल क्रमांक 86 687 84 517 आणि 74 481 0 73 42. परिपूर्ण ऑक्सिजनयुक्त बेड असलेले धुळे जिल्ह्यातील रुग्णालय म्हणजे केशरानंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. अद्ययावत सर्वोत्कृष्ट वैद्यकीय उपकरणांमुळे अचूक निदान, अतिदक्षता विभाग असलेल्या केशरानंद हॉस्पिटलमध्ये ऑर्थो सर्जरी, न्यूरो सर्जरी, युरोलॉजी, प्लास्टिक सर्जरी, बालरोग, नवजात शिशुचिकित्सा, स्त्रीरोग आणि प्रसूती चिकित्सा, दंतचिकित्सा, जनरल सर्जरी, श्वसन विकारांवर प्रभावी उपचार, अत्याधुनिक उपकरणांसह ऑपरेशन थिएटर, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरयुक्त बेडची सुविधा, अखंड ऑक्सिजन पुरवठ्यासाठी जनरेटर आणि स्वतःचा ऑक्सिजन निर्मिती प्लांट, 24 तास अखंड सेवेसाठी नर्सिंग स्टाफ आणि मेडिकल स्टोअर्स, प्राथमिक शिक्षणापासून वैद्यकीय शिक्षणापर्यंत गुणवत्ता धारण करणारे डॉक्टर महेंद्र बोरसे छातीरोग तज्ज्ञ आणि फुफ्फुस विकार तज्ज्ञ आहेत. डॉक्टर महेंद्र बोरसे यांच्या नेतृत्वाखालील केशरानंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य सेवा आणि महात्मा फुले जन आरोग्य सेवा योजनेअंतर्गत मोफत उपचारांची सोय. केशरानंद हॉस्पिटलमध्ये छातीच्या आजारासोबतच ऑर्थोपेडिक्स म्हणजेच हाडांचा आजार, ट्रॉमा म्हणजेच ॲक्सिडेंटचे रुग्ण, मेंदूच्या सर्जरी, गायनॅकच्या सर्जरी, स्त्रीरोग तज्ज्ञ, जनरल सर्जरी ह्या सगळ्या सर्जरी योजनेमार्फत अगदी मोफत होत असतात. विश्वास तुमचा, परिपूर्ण आरोग्य सेवा केशरानंदची. केशरानंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, स्टेशन रोड, धुळे. घराच्या परिपूर्ण सजावटीसाठी अनेकांची पहिली पसंती द डिझायर फर्निचर. लग्नसराईनिमित्त विशेष ऑफर, केवळ 55,500 रुपयात घेऊन जा 5x6 आकाराचा बेड, 5x6 आकाराची गादी, बेडशीट 2 पिलो, टिकाऊ काचेचा डायनिंग टेबल आणि 4 खुर्ची, 4x6 आकाराचे 3 डोअर असलेले कपाट, 3 शीटचा सोफा सेट आणि 2 खुर्ची, आकर्षक टीपॉय, 3x2 आकाराचा टीव्ही बेस, आकर्षक लाकडी मंदिर. याशिवाय केवळ 45,500 रुपयात खरेदी करा 4x6 आकाराचा बेड, तितक्याच आकाराची गादी, बेडशीट आणि 2 पिलो, काच असलेला डायनिंग टेबल आणि 4 खुर्ची, 3x6 आकाराचे 2 डोअर असलेले कपाट, सोफा सेट आणि 2 खुर्ची, आकर्षक टीपॉय, उत्कृष्ट कलाकुसर असलेले लाकडी मंदिर. याशिवाय 10-20% सूट मिळवीत ऑफिस खुर्ची, ऑफिस टेबल, बेडरूम सेट, सोफा सेट, मॅट्रेस, टीपॉय, डायनिंग सेट, झुला, सागवानी बंगळी, स्टडी टेबल, लाकडी कलाकुसरचे मंदिर, टीव्ही टेबल खरेदी करा. खरेदीदारांसाठी HDFC बँकेचे अर्थसहाय्य उपलब्ध. मग क्षणाचाही विचार न करता घरासाठी फर्निचर खरेदी करा. संपर्क द डिझायर फर्निचर, राहुल कॉम्प्लेक्स, डॉक्टर सैंदाने यांच्या दवाखान्याशेजारी, साखरी रोड, धुळे. मोबाईल 75 882 62 786, 84 316 31 717. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे शहर तसेच जिल्ह्यातील तमाम नागरिकांचं धुळे TV बातमीपत्रात मनस्वी स्वागत. काँग्रेसने 70 वर्ष देशात राज्य केले, परंतु शेती, शेतकरी, बेरोजगारीचा प्रश्न सोडला नाही. 10 वर्षात भाजपने देखील विकास केला नाही. काँग्रेस सापनात तर भाजप नागनात आहे. भाजप आणि काँग्रेस दोघेही विषारी आहेत. दोघांना देशातील जनता त्रासली आहे. दोन्ही पक्षांना शत्रू ठरवून बहुजन समाज पक्षानं सर्वत्र उमेदवार आहेत. धुळे लोकसभा मतदारसंघात बहुजन समाज पक्षाच्या माध्यमातून मी उमेदवारी केली आहे.
मतदारसंघाच्या विकासासाठी मला विजयी करा असे आवाहन उमेदवार जुहूर अहमद मोहम्मद युसुफ यांनी केलं आहे. धुळे लोकसभा मतदारसंघासाठी 20 मेस मतदान होत आहे. प्रचारासाठी 4 दिवस शिल्लक असताना उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. बहुजन समाज पक्षाचे उमेदवार जहूर अहमद मोहम्मद युसुफ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी जहूर अहमद म्हणाले की 10 वर्षांपासून देशात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. बेरोजगारी तर वाढलीच असून शेतीमालास अपेक्षित भाव नाही. महागाई, बेरोजगारी प्रश्नांवर बहुजन समाज पक्ष वारंवार आंदोलन करीत असतो. या सर्व परिस्थितीत बदल करण्यासाठी बहुजन समाज पक्षाने सर्वत्र उमेदवार दिले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान वाचविण्यासाठी मी उमेदवारी केली आहे. त्यासाठी 20 मेस बहुजन समाज पक्षाच्या हत्ती चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहनही हुजूर अहमद यांनी केले आहे. काँग्रेस आणि भाजप एकाच माळेचे मणी आहेत. दोघांना जनता कंटाळलेली आहे. सारासार विचार केला तर काँग्रेस सापनात तर भाजप नागनात आहे अशी टिप्पणीही जुहूर अहमद यांनी केली आहे. धुलिया मालेगाव शहर के लिए तरक्की करणे के मकसद से, उसकी उन्नती के मकसद से हम ये इलेक्शन लड़ रहे हैं. धुलिया मालेगाव, खास तौर से मालेगाव को जिला बनाना, धुलिये के जो है जो भी मसाइल है उसको हल करना, MBBS कॉलेज, लॉ कॉलेज को बनाना और मिलिट्री स्कूल को कायम करना और साथ ही साथ रोज़गार, नौजवानों को रोज़गार देना, खेत किसानों के लिए अच्छी स्कीमात को बनाना और किसानों की तरक्की के लिए ये इलेक्शन हम लोग लड़ रहे हैं. भाईचारा कायम हो, देश का संविधान बचाना है, सारे समाज को एक साथ आना है और इस देश की एकता और अखंडता को कायम करने के लिए ये इलेक्शन हम लड़ रहे हैं. धुळे तालुक्यातील निंबाळे येथे होत असलेल्या शिवपुराण कथेचं श्रवण करावं. आध्यात्मिक कथांच्या श्रवणातून आत्मिक समाधान मिळतं. निंबाळे येथे कथेचा समारोप होताना 20 मेस महाप्रसादाचं वाटप होणार आहे. नागरिकांनी कथा श्रवणासह महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य राघवेंद्र उर्फ राम भदाणे यांनी केलं. त्यांच्या उपस्थितीत शिवमहापुराण कथेचा शुभारंभ झाला. सध्या उन्हाळी सुट्टी असून देखील शेती कामे नाही, त्यामुळे ग्रामीण भागात आध्यात्मिक कामे होत आहेत. धुळे तालुक्यातील निमगुळ येथे शिवपुराण कथेस सुरुवात झाली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे यांच्यासह वाल्मिक पाटील, रंजना पाटील, विजय पाटील, शरद पाटील, विठ्ठल साळुंके, राजेंद्र पाटील, पांडुरंग पाटील, भगवान साळुंके, रमेश पाटील, समाधान पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सुनील पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राम भदाणे यांनी भावना व्यक्त केल्या. आध्यात्मिक कथा श्रवणातून मानसिक आनंद मिळतो, त्यामुळे या कथा श्रवणाचा आणि समारोपवेळी दिल्या जाणाऱ्या महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन भदाणे यांनी केले आहे. शेवटी जाणून घेऊया पुन्हा एकदा आजच्या काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दीपाज ब्राइडल वर्ल्ड अँड ब्युटी अकॅडमी, प्रमोद नगर, सेक्टर 2, नकाणे रोड, देवपूर, धुळे. सनराईज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल, MIDC अवधान, तसेच चाळीसगाव रोड, धुळे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी टपाली मतदान सुरू. 14 ते 16 मे या कालावधीत अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदान करता येणार. देशात काँग्रेसचे सरकार आल्यास महिलांना नोकरीत 50% आरक्षण, शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, विमा संरक्षण दिलं जाईल, काँग्रेसचे माजी मंत्री अरुण यादव. शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा आणि न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर त्रुटीत बदल होणे आवश्यक, त्यासाठी शिक्षक मतदारसंघातून माझी उमेदवारी, महेंद्र भावसार. काँग्रेसने 70 वर्षात देशाची वाट लावली. सर्वसामान्यांसाठी काँग्रेस सापनात तर भाजप नागनात आहे, बहुजन समाज पक्षाचे उमेदवार जुहूर अहमद यांचा आरोप. आणि आध्यात्मिक कथा श्रवणातून आत्मिक समाधान मिळते. निंबाळे येथील शिवमहापुराण कथा श्रवणाचा राम भदाणे यांच्याकडून आग्रह.
आणि याचबरोबर आजचं धुळे टी व्हीचं बातमीपत्र संपलं. नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.